नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राजकारणामध्ये शिवाजी महाराजांविषयीच्या चर्चेवर अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केलंय. जगातील कीर्तीच्या मान्यवरांची फसवणूक. संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्टेपनी म्हटलं तरी समर्थक गप्प का? विनोद तावडे. सशक्त भारताकरता पाचवी युवा संसद पुण्यात. आता बातम्या सविस्तराने. सध्या सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अनेक लोकांशी केली जात असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळे वळण आले. आज खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे याबद्दलचे मत व्यक्त केले. मला असं वाटतं एक फार महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, आणि त्यामुळे त्यांचं नाव घेऊन ज्या गोष्टी वारंवार होत आहेत याच्यावर एकदा आत्मपरीक्षण करण्याचे विचार आहे. जेव्हा ते पुस्तक आलं, गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकातलं एक पान, त्यातलं एक चित्र जर आपण पाहिलं तर कोणत्याही शिवभक्ती भक्ताचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं एक चित्र, जे लहानपणापासून आपण महाराज गडाच्या पायऱ्या उतरतानाचं एक चित्र पाहिलं, त्या चित्राची तुलना ही सन्माननीय पंतप्रधानांशी करण्याचा जो एक प्रयत्न आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय होते. माणसाच्या जन्मालयान कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं ही भावना आणि ही उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 350-450 वर्षांनंतरही आपण त्यांचं आदरानं नाव घेतो. आज कोणीतरी ठामपणे सांगू शकतं का की त्यांच्या कार्यकालानंतर 3-4 वर्ष तरी नाव घेतलं जाणार आहे का? मग अशा याच्यामध्ये विनाकारण तुलना करण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान आहेत, संविधानिक पदाविषयी नक्कीच आधार आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कुणाची तुलना होऊ नये ही अगदी काळ्या दगडावरची रेघ म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. आणि त्या अनुषंगानं जे जे लोक इतर काही वाद उकळून काढायचा प्रयत्न करत असतील, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना या कोणत्याही वादात उडलं जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव द्वितीय, त्यांचं स्थान हे अढळ आहे, आणि त्या अनुषंगानं काही लोक हे जे वेगवेगळे वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही जर बघत असाल तर लढताना काही वेगळी माणसं दिसतात, आणि त्याच्या माग पाठीमागं आपण ज्याला एक वाद पेटवून देणारी म्हणतो, वाद पेटवून देणारी काही माणसं आहेत, आणि हे वाद पेटवून देणारे वाद जे आहेत जे आपण तुम्ही मला वारंवार विचारता या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. त्यानंतर आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या शिवभक्ताला विचारलं तुझी भावना काय, त्याचं म्हणणं आहे की आजही माझ्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नितांत आदराची भावना आहे, त्यामुळे त्यांना वादात उठण्याचं गरज नाही. कसं मी वारंवार तुम्हाला याच गोष्टी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे विचारानं जोपर्यंत आपल्या मनात उतरत नाही, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या मनात उतरत नाही, आणि त्यानंतर कुठला तरी एक वाद घेऊन त्याच्यावर लगेच या गोष्टी करणं, मग याच सांगली बंदचं आवाहन गोयलांच्या पुस्तकानंतर जर झालं असतं तर जास्त आनंद झाला असता असं वाटत नाही का आपल्याला? आपण काही गोष्टींची गल्लत तर करत नाही ना, याचं एकदा आत्मपरीक्षण व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आराध्य दैवत आहे, ते एक आपल्या ठिकाणी वेगळे, आणि त्याचा वापर करून जर कोणी विनाकारण तुलना करत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीनं इतर त्याला फाटे फोडून मूळ विषयापासून तर आपण भरकटत नाही ना, याचा विचार करायला पाहिजे. कुलगुरू, IPS, सनदी अधिकारी एवढेच नव्हे तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर सारखे शास्त्रज्ञ हे RSS प्रभावाखाली येऊन खरे संशोधन दडपून प्रयोग करून वाचक व जगातील कीर्तीच्या मान्यवरांची फसवणूक करतात, असा आरोप निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी केलाय. दुर्दैवाने डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या टीमनं जे एक संशोधन करून पुस्तक प्रकाशित केलं तर त्या पुस्तकामध्ये AK त्रिपाठी यांचा जो प्रयोग आहे, त्रिची प्रयोग, हा भारतातील पहिला अतिशय उत्कृष्ट आणि यापूर्वी कधी न झालेला प्रयोग अशी त्याची निवड केली. त्याबद्दल मी माशेलकरांना नोटीस पाठवले की तुम्ही चीटिंग करत आहात, तुम्ही प्रयोग समजून घ्या आणि जाहीर माफी मागा. माशेलकरांनी उलट मलाच दम भरलं की मीच तुमच्या विरुद्ध केस करतो कोर्टात. त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याकडून चूक झालेली आहे, मग त्यांनी आपले नातेवाईक एका रिटायर्ड जजबरोबर मला माझ्याकडे पाठवला आणि माझं नाव गाळा, माझं नाव त्यातून काढून टाका अशी विनंती केली. नंतर मग त्यांचे लोक आले,
त्यांनी मग काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन पुस्तकामध्ये तुमचं म्हणणं खरं आहे ते घालो, परंतु त्याचबरोबर मी अशी अट घातली होती की तुम्हाला जाहीर माफी मागावी लागेल भारतातील 5 महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये. परंतु मासेलकरांची अवस्था अशी झाली की इकडं आड आणि तिकडं विहीर, कारण त्या पुस्तकावर त्यांनी APJ अब्दुल कलाम, अहलुवालिया, रतनजी टाटा यासारख्या लोकांची नावं आणि त्यांचे अभिप्राय लिहून घेतलेले होते आणि त्यामुळं ते पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जगभर विकलं जात आहे. तर माफी जर मागितली तर आपण इतर लोकांना फसवलं, वाचकांना फसवलं असा एक दोष येईल म्हणून त्यांनी माफी मागायचं टाळलं आणि म्हणून ती केस आता कोर्टात चालू आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेपनी असल्याचे एका मुलाखतीत संबोधलं होतं. यावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य करत अजित पवार यांचे समर्थक गप्प का आहेत असा सवाल केलाय. अजित पवार यांच्या अवघ्या राजकीय जीवनात असा अपमान पाहिला नसल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. हे पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. विनोद तावडे म्हणाले की संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्टेपनी म्हटलं तरी अजित पवार यांचे समर्थक गप्प कसे काय आहेत असा सवाल यांनी केला असून इतकं खुर्चीचं मोल असतं का असं तावडे म्हणाले. पुढे ते म्हणाले, अजित पवार यांचा माझ्या राजकीय आयुष्यात असा अपमान पाहिला नाही. खरंच दादा स्टेपनी आहेत की मेन व्हील आहेत हे समर्थकांनी सांगावं. ज्यावेळी आमच्याकडे अजित पवार आले ते मेन व्हील घेऊन आले होते, पण त्याचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्या हातात होता असंही तावडे म्हणाले. दरम्यान जाणीवपूर्वक विरोधक नागरिकत्व कायद्याच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाला घाबरण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हणाले. संजय राऊतांनी अजित दादांना स्टेपनी म्हटलं तरी अजित दादांचे समर्थक गप्प कसे, इतकं खुर्चीचं मोल असतं का की असं अजित दादांचा अपमान मी पाहिलाच नाही आतापर्यंत राजकीय आयुष्यात. त्यामुळे खरंच दादा स्टेपनी आहेत का मेन व्हील आहे हे त्यांच्या समर्थकांना तरी सांगा. तुमच्याकडे आले त्यावेळेला नेमके काय होते दादा? मला असं वाटतं की आमच्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी दादा मेन व्हील घेऊन आले होते, पण त्याचा रिमोट कंट्रोल बहुधा पवारांच्या हातात होता. युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन राजकारण आणि समाजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरिता पुण्यामध्ये 5व्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आलंय. नेहरू युवा केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कॉमनवेल्थ यूथ कौन्सिल, लायन्स क्लब यांच्या सहकार्याने ही संसद होते. संसदेकरिता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदा संसदेच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष माजी मंत्री एकनाथ खडसे हे असणार आहेत, तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, राहुल कराड, रवींद्र आंबेकर, प्राचार्य सुधाकरराव जाधवर हे देखील संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. महाराष्ट्र व गोवा येथून विद्यार्थी संसदेत सहभाग होणार आहेत, तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई यासह मराठवाडा या भागातून 2000 अधिक विद्यार्थी संसदेकरिता पुण्यामध्ये येणार आहेत. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. वय वर्ष 18 ते 40 मधील तरुणांनी संसदेत सहभागी होण्याकरिता मोफत प्रवेश असून विद्यार्थ्यांनी 1 दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची सोय व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. 5व्या युवा संसदेचं आयोजन 29 आणि 30 जानेवारीला डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस मानाजीनगर नरे पुणे 41 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत ही थीम घेऊन या वर्षीच्या युवा संसदेचं आयोजन केलेलं आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो, ही युवा संसद घेत असताना नेहरू युवा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, त्याचबरोबर कॉमनवेल्थ यूथ कौन्सिल, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सगळ्या विविध संस्थांच्या माध्यमातून या युवा संसदेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. ही युवा संसद घेत असताना महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधनं यावर्षी 2000 जास्त विद्यार्थी या संसदेसाठी त्या ठिकाणी सहभागी होतील अशी अपेक्षा या आजच्या या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी ठेवता येते. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
शौर्यपीठ तुळापूर येथे गुरुवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री शंभूराजांचे समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातून शंभू भक्त तुळापूर नगरीत दाखल झाले होते. सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार नितेश राणे, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, प्रदीप कंद व हजारो शंभू भक्तांच्या उपस्थित समाधीस्थळी मानवंदना घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी शंभू भक्तांच्या गर्जनेने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष कुलते यांनी तुळापूर येथे मर्दानी खेळ सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. लाठीकाठी मर्दानी खेळ सादरीकरणानंतर उपस्थित शंभू भक्तांनी त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. मी या सगळ्या शुभभक्त शंभू भक्तांचा मी मनापासून आभारस्वरूप व्यक्त करतो की त्यांनी तुळापूरला सुरू केला. पण मी त्यांना एक विनंती केली आज की हा शंभूराज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने आनंद उत्सव आहे, पण तुळापूरला जर कार्यक्रम करायचा असेल तर तो आनंद उत्सवच्या बरोबरीने मी म्हणेन की हा खऱ्या अर्थाने विचाराची देवगान वाटत. जे संभाजी महाराजांनी का बलिदान दिलं स्वराज्यासाठी, किंवा तो त्याग त्यांच्यात निर्माण कसा झाला, किंवा जिजाऊन त्यांच्या जसं शिवाजी महाराजांना संस्कार दिले होते त्याचप्रमाणे त्यांनी संभाजी महाराजांसुद्धा संस्कार दिले. ह्याचा ह्या हा हा उत्सवच्या माध्यमातून हा विचार लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण का रायगडला राज्याभिषेक सोहळा झाला तिथेही आज मुलं करायला लागले, पुरंदरला करायला लागले, तिथं होऊन दे, पण इथं होत असताना हिचं वेगळंपण त्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे आणि मला निश्चित वाटतं की ते करतील. गाडी, घोडे, मोटारगाड्या, फुले, फळे, भाज्या असे वैविध्यपूर्ण छाप असलेल्या आणि त्यातून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या इवल्याशा काडेपेट्यांचा भला मोठा दुर्मिळ खजिना रसिक पुणेकरांसाठी खुला झालाय. बालगंधर्व कला दालनात संग्रहात विनायक जोशी यांच्या काडेपेट्या आणि बॉटल ओपनरचे प्रदर्शन भरवण्यात आलंय. दुग्धजन्य पदार्थाच्या व्यवसायामुळे विनायक जोशी यांना अनेक ठिकाणी फिरस्ती करावी लागत असे. त्यावेळी प्रत्येक गावात अनेक प्रकारच्या काडेपेट्या दिसायच्या. त्यावरील रंगसंगती आणि त्यातील विविधता यामर्शित होऊन त्यांनी काडेपेट्याचा संग्रह करायला सुरुवात केली. काही काळानंतर प्रत्येक दुकानात जाऊन नवीन प्रकारची काडेपेटी शोधून विकत घेतल्याने त्यांचा संग्रह वाढत गेला. त्यांनी केवळ काडेपेट्या जमवल्या नाहीत तर त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केलाय. हळूहळू इतर संग्रहकांशी ओळख झाली आणि आदानप्रदान होऊन त्यांच्या संग्रहात भर पडली आहे. प्रवासाचा छंद असल्याने त्यांनी परदेशातील काडेपेट्या देखील जमवल्या. आज जोशी यांच्याकडे जगभरातील विविध आकाराच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा 50,000+ अनेक काडेपेट्यांचा संग्रह असून त्यातील दुर्मिळातील दुर्मिळ अशा सुमारे 30,000 काडेपेट्या या प्रदर्शनात पुणेकरांना पाहता येणार आहेत. यामध्ये जगातील सर्वात छोटी म्हणजे 1 सेंटीमीटरची आणि जगात सर्वात मोठी म्हणजे 1 फूट लांबीची काडेपेटी देखील आहे. तसेच ITC अर्थात इंडियन टोबॅको कंपनीने काढलेल्या आयनो या मालिकेतील दुर्मिळ संग्रहाचा देखील यात समावेश आहे. तसेच रामायण, महाभारत, अष्टविनायक, अजिंठा, वेरूळ यावर आधारित चित्रमालिकांच्या काडेपेट्यांचाही या प्रदर्शनात समावेश असणार आहे. हा माझा काडेपेट्या जमवायचा छंद जरा वेगळाच आहे, म्हणून याला मी नाव छंद वेगळा म्हणून असं दिलेलं आहे. माझी ही सवय ॲक्च्युली माझ्या मुलांनी मला लावून दिली. माझा मुलगा रस्त्यावरच्या काडेपेट्या गोळा करायला लागला होता आणि त्याचे डिझाईन्स बघून मला पण त्याचं अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि माझ्या व्यवसायानिमित्त मला गुजरात, मध्य प्रदेशला जायला लागायचं. तिथे लहान लहान खेड्यांमध्ये मी जायचो तेव्हा वेगवेगळ्या काडेपेट्या मला मिळायच्या, कारण मी तेव्हा सिगरेट ओढायचो त्यामुळे जास्त मला या काडेपेट्यांशी संबंध आला आणि मी हळूहळू गोळा करायला लागलो. जसं माझ्या मित्रांना माहिती झालं, मित्र कुठे गेले की माझ्यासाठी आणायचे. मी आता विदेशी 2-3 वेळा गेलो तेव्हा मी घेऊन आलो. बरेचशा फॉरेनच्या पण काडेपेट्या माझ्याकडे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, गोल आहेत, त्रिकोणी आहेत, लांब आहेत, लहान आहेत. सगळ्यात लहान काडीपेटी माझ्याकडे 1 सेंटीमीटरची आहे आणि एक सगळ्यात मोठी आहे 21 सेंटीमीटरची आहे. अशा वेगवेगळ्या आकाराच्या काडीपेट्या पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि माझा मेन हेतू आहे की लहान मुलांना छंद काहीतरी असायला पाहिजे, तर त्या दृष्टीने मी हे प्रदर्शन ठेवतो. माझी हे 4th प्रदर्शन झालेलं आहे आणि तुम्ही अवश्य या, मुलांना घेऊन या. त्याच्याबरोबर मी माझे ओपनर्स पण प्रदर्शित केलेले आहेत, बॉटल ओपनर्स, जे साधी गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं, पण ते मी गोळा करून माझ्याकडे 2 वर्षात 1,000+ ओपनर्स गोळा झालेले आहेत, ते पण मी इथे ठेवलेले आहेत, ते पण आवश्यक तुम्हाला बघायला मिळेल. बालगंधर्व जवळ संभाजी उद्यानाबाहेर लोकांना विश्रांतीसाठी तसेच बसायला जागा तर खूपच सुखद केली आहे, पण त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे वाचनप्रेमींसाठी
एक खुले ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. हे विनामूल्य आणि सर्व वाटसरूंसाठी खुले करण्यात आले, कारण पुण्यात सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची संख्या असेल असे नेहमी भासते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तरुण पिढी काही ना काही विषयांवर चर्चा करताना देखील दिसते. बालगंधर्व बाहेरील पूर्ण 100 मीटर जागा ही लोकांसाठी मनोरंजन, विश्रांतीसाठी, तसेच अनेक तरुणांना थोडा वेळ एकांतात किंवा मित्रमैत्रिणींसोबत घालवता यावा यासाठी तयार केलेला आहे. या ठिकाणी सार्वजनिक सायकलची सोय केली होती आणि आता वाचनप्रेमींसाठी एक सुंदर मोठे पुस्तकांचे खुले ग्रंथालय करण्यात आले. या ग्रंथालयात अनेक प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहे. यामध्ये अनेक भाषेतील पुस्तक देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या या ग्रंथालयाभोवती अनेक तरुण तासनतास घालवताना दिसतात. श्रीरंग कला दर्पणच्या वतीने यंदा श्रीकृष्णाच्या विविध पैलू रांगोळीतून साकारण्यात येणार आहेत. हे रांगोळीचे प्रदर्शन पंडित नेहरू घोले रोड येथे 23 ते 26 जानेवारी दरम्यान होणार आहेत. 23 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी ATS चीफ भानुप्रताप बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन 23 ते 26 जानेवारी दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये रांगोळीतून भगवान श्रीकृष्ण यांचे विविध रूपे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या वतीने 23 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावर आधारित एक भव्य असं रंगावली प्रदर्शन आपण घेऊन येत आहोत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला. या प्रदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातील महत्त्वाच्या अशा दुर्मिळ प्रसंगाचे रांगोळीतून रेखाटन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक महोत्सव 22 जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कीर्ती शेलेदार, आदेश बांदेकर उपस्थित असणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, भारतीय कामगार सेना, चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 22 जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. या महोत्सवात ज्येष्ठ तसेच युवा कलाकारांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना यावेळी देण्यात येणार आहे. गंधर्व रंगमंदिर पुणे येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव दिवसभर असणार आहे आणि या महोत्सवामध्ये अनेक दिवसभर कार्यक्रमाचं सादरीकरण होणार आहे, जे पुणेकरांसाठी विनामूल्य असणार आहे. सकाळी उद्घाटनाला माननीय नीलमताई गोरे, कीर्तिताई शिलेदार आणि आदेश बांदेकर उपस्थित असणार आहेत आणि अनेक कलावंत उपस्थित असणार आहेत. या महोत्सवानिमित्त काही कलावंतांना ज्यांनी विशेष पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं रंगभूषाकार प्रभाकरजी भावे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर पुणेकरांना विनंती आहे की त्यांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, उपस्थित राहावं. धन्यवाद. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राजकारणामध्ये शिवाजी महाराजांविषयीच्या चर्चेवर अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केलंय. जगातील कीर्तीच्या मान्यवरांची फसवणूक. संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्टेपनी म्हटलं तरी समर्थक गप्प का, विनोद तावडे. सशक्त भारताकरता 5वी युवा संसद पुण्यात. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.